अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील तेलीत समाज बांधवांच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला। शहरातील हिवरखेडा रोडवरील नाट्यगृह या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला असून या प्रसंगी श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। विनोद सम्राट हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज कळमसरेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते। तर या सोहळ्यानिमित्त सर्व समाज बांधवांच्या वतीने महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले होते। नमस्कार, जामनेर शहरात या ठिकाणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त समाज बांधवांनी त्यांना अभिवादन करण्यासाठी येथे कीर्तन सोहळ्याचा कार्यक्रम आयोजन करण्यात आला आहे। तर त्याबद्दल श्री संताजी जगनाडे महाराज यांना माल्यार्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आलं आहे। तर त्याबद्दलची अधिक माहिती आपण समाज बांधवांकडून जाणून घेऊया। संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी, त्यानिमित्त जामनेर शहर तेली समाज सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वप्रथम संताजी जगनाडे महाराजांना आम्ही सर्व समाजबंधू अभिवादन करतो आणि सालापाताप्रमाणे याही वर्षी अतिशय थाटामाटात उत्साहामध्ये आजचा हा कार्यक्रम आपण या ठिकाणी सादर करीत आहोत। कीर्तन या ठिकाणी समाज प्रबोधनासाठी ठेवलेलं जातं आणि सर्वात शेवटी कीर्तनाच्या नंतर महाप्रसादाचा या ठिकाणी सर्व समाज बांधवांना लाभ होतात। या उत्साहानिमित्त सर्व समाजातील नागरिकांचं एकमेकांमध्ये ओळख परिचय होत असतो। शहर खूप मोठं असल्यामुळे समाज बांधव पूर्ण शहरामध्ये विखरलेले आहेत, पसरलेले आहेत। त्यानिमित्त या ठिकाणी सर्वजण एकत्र येतात आणि अतिशय उत्साहामध्ये हा कार्यक्रम साजरा करतात। आमच्या समाजाचे अध्यक्ष जामनेर शहराचे सुभाषभाऊ असतील, अरुणभाऊ चौधरी असतील, संतोष चौधरी असतील, सगळेच समाज बांधव असतील, नानाभाऊ चौधरी आहे, आणि ते सगळेच जवळपास या ठिकाणी खूप परिश्रम घेतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या परिश्रमातूनच हा कार्यक्रम यशस्वी होत असतो। यावर्षी नवीन टीम चांगली आमची जुडलेली आहे। आमच्या समाजासोबतच इतर समाजाचाही चांगला विकास व्हावा याही दृष्टीने सर्व समाजांची टीम कार्यरत असते। मी आज सर्वांना पुन्हा एकदा जगनाडे महाराजांच्या पुण्यतिथीच्या शुभेच्छा देतो। जगनाडे महाराज की। सर्वप्रथम संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त मी त्यांना सर्वप्रथम अभिवादन करतो आणि सालाबाद्याप्रमाणे यावर्षीसुद्धा कोरोनाचे सर्व नियम पाळून एक छोट्याखानी कार्यक्रम तेली समाजाच्या वतीने जगनाडे महाराजांचे ऋण फेडावे यासाठी त्यांना स्मरण करण्यासाठी आम्ही हा एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। संत जगनाडे महाराज यांचं कार्य सर्वांपर्यंत पोचावे, त्यांनी फक्त तेली समाजासाठीच काम केलेलं आहे असं नाही तर संपूर्ण मानवजातीसाठी त्यांनी जे काम केलेलं आहे त्याचं सर्वांना ओळख व्हावी, त्यांची सर्व माहिती सर्वांपर्यंत पोचावी यासाठी आम्ही नियमितपणे त्या ठिकाणी काम करत असतो आणि त्यानिमित्ताने आमचा तेली समाज जामनेरमध्ये जितकाही तेली समाज असेल किंवा तालुक्यामध्ये ते सर्व या कार्यक्रमानिमित्त एकत्र येतो, एकमेकाच्या ओळख परिचय घेतो आणि त्यानिमित्ताने जगनाडे महाराज यांच्या स्मरणार्थ त्यांची ओळख व्हावी यासाठी एकत्र येऊन आम्ही त्यांना अभिवादन करत असतो आणि या ठिकाणी सर्व कोरोनाचं सावट असल्यामुळे आम्ही यावर्षी खूप त्या नियम पाळलेले आहेत आणि अतिशय सर्व शिस्तीमध्ये हा छोट्याखानी कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी पार पाडत आहोत। तर या ठिकाणी मी जगनाडे महाराज यांना अभिवादन करतो। जय संताजी। सालाबादप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही जय संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी या ठिकाणी साजरी करत आहोत। तालुक्यातील शहरातील सर्व समाजबांधव मोठ्या आनंदाने या ठिकाणी एकत्रित होतात व संताजी जगनाडे महाराज यांनी घालून दिलेल्या विचारानुसार त्यांची विचारांची देवाणघेवाण आम्ही या ठिकाणी होत असतो। सर्व समाज शहरातील तालुक्यातील या ठिकाणी एकत्र होतो, त्यामुळे समाजाचा एकोपा वाढतो आणि समाजाची जगनाडे महाराजांनी दिले घालून दिलेले विचार हे इतरांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य या ठिकाणी आमचा समाज करत आहोत। आज बोलो
आज या ठिकाणी संताजी जगनाळे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि सर्व जामनेर नगरीतील या सर्व तेली चौधरी या समाजाने मला, मी प्रल्हाद महाराज कळमसरे, या ठिकाणी कीर्तनाला आमंत्रित केले। ही सेवा माझ्या वाट्यावर आली आणि सर्व तेली चौधरी समाज, सर्वच गावकरी, टाळकरी, वारकरी, माळकरी याच्यामध्ये रंगून गेले आणि या कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली। हे कीर्तन करत असताना खूप असा आनंद होतोय की बाबा, एक साधूची, एक संतांची महती त्या ठिकाणी आपल्याला, ती सेवा आपल्या वाट्यावर येते, आमचं सुद्धा परम भाग्य आहे। तरी अशा प्रकारे ही सेवा माझ्या वाट्यावर आली। मी ती आता जसं की आपण त्यांच्याकडून जाणून घेतले, या ठिकाणी प्रल्हाद महाराज कळमसरेकर यांच्या कीर्तन महाप्रसादाचे सुद्धा आयोजन या ठिकाणी केलेले आहेत। कॅमेरामॅन सुप्रीत जाधव सह मी विशाखा चोरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज जामनेर। तो देश तेथे हरीचे दास जन्म घेती। आपण या पवित्र अशा पावन पुण्य भूमीमध्ये जन्माला आलो। ही भूमी कोणाची आहे? संतांची भूमी आहे। कारण कृतय ध्यायते विष्णु त्रेतय जितो मुख्य द्वापारे परिचयानम कलित दो हरि कीर्तनात। कलियुगी माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी। या रंगामध्ये तुम्ही रंगून गेले, लक्षात ठेवा बाबा। किती रंगले ऐसी लागी लगन, हो गई मगन, वो तो गली गली हरी गुण बरोबर। काका एवढे रंगले की स्वतःचा पोरगा पायाखाली चंगलला तरी भानावर नाही। कबीर महाराज एवढे रंगले, पोटरी फोडली तरी भानावर नाही। जनाबाई डोईचा पदर आला खाद्या मरी, भरल्या बाजारी जाईन मी, आता मज कोण मदा करी। आपण किती रंगायला पाहिजे, जो याच्यात रंगतो ना बाबा। संताजी महाराज तेल काढताना त्या घाण्यामध्ये रंगून जायचे। गाणं कोणतं? हा गाणं आहे बाबा, देह काळाचे धन कुबेराचे, इथे मानवाचे काय आहे। कोणता गाणं कशा प्रकारे सांगतो तुम्हाला पुढे, धन्य जगितोची एक हरी रंगी नाचे। या धर्म मंडपामध्ये टोचणारा खडा जरी उचलून फेकला तरी बाबा, प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यासांबा ऋषिशुक शौनक भीष्म दालव्यान्य रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषण आदीन मा पुण्य आणि परम भागवतान स्मरती संतजी नावेत। पण केव्हा त्या ठिकाणी रंगला पाहिजे नाही तर कठीण आहे। याच दे घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोणते रामायणात कथा। विदर्भ देशाचा राजा मरण पावला, त्यानं ब्रह्मदेवाला विचारलं, देवा मला भूक लागली, मी काय खाऊ? तुझा उतारा दाखव, कर्ज कशावर भेटतं उतार्यावर? ते बदललं पप्पू दादा आता। हा आता कर्ज बी नाही माणसं, ते सगळं बदललं। पण आपल्याला चिंता नाही, आपलं कसं घालील लोटांगण मोकळं पोटांगण। भूमीवरी परावे ताऱ्याकडे पाहावे, प्रभू नाम नित्य गावे, या झोपडी पारे आणि तिजोऱ्या यातून तिजोऱ्या तारास नाही दोऱ्या। घाबरू नका, येत ते माईके केव्हा दुःख देईन त्याचा भरोसा नाही बाबा। आपल्याला चिंता नाही, आपलं काय एका जनार्दनी वैष्णवन शिरोमणी। वैष्णवांचे शिरोमणी कोण? भगवान भोलेनाथ। एक दिवस सती मागे लागली, आपल्याला घर नाही, दार नाही, शेती नाही, संपत्ती नाही, एटीएम नाही, आधार नाही, कोणत्या बँकेत खातं नाही, काहीतरी करा। भोलेनाथानं कुबेराला फोन केला, सोन्याची लंका स्थापन केली, लंकेची शांतता करायची, चांगला हुशार ब्राह्मण पाहिजे। त्यावेळेला कश्यप ऋषीचा मुलगा रावण, रावण एवढा वाईट नव्हता बाबा, रावणाची भक्ती होती। विनयाचा तार तुटला, शरीरातली नाडी ओढून बांधायचा कोण? आईसाठी आत्मलिंग आणलं रावणानं, एक फुला पूर्ण पडलं, मुनक कापून ठेवलं कोणी? रावणाने। रावणाच्या तीन प्रतिज्ञा होत्या, सोन्याला सुगंध आणेल, बर झाला आणला नाही, वासानं चोऱ्या झाल्या असत्या। दुसरी प्रतिज्ञा
समुद्राचं पाणी गोड करेल, बरं झालं गोड झालं नाही, लोक तिथून पाईपलाईन घेऊन येते. तिसरी प्रतिज्ञा स्वर्गाला शिडी लावेल, बरं झालं लावली नाही, नाही तर सगळे बेवडे चढून जातील मारकरी मागे. रावणाच्या प्रतिज्ञा पूर्ण झाल्या नाही बाबा, आपण कुठे तांबडी केत आलमे चिपले खुशाल. त्याच्या मनात आलं ना बाबा, म्हणाल की होत बडाई गरीब काकूच नाही, लेन देन सभा दृष्ट का खेळ, विभीषण को लंका दी हनुमान को तेल, उसके जी में आए तो काकू को वाल्मीकि बना देता, नहीं तो विश्वामित्र जैसे ऋषि को मेनका के पीछे लगा देता, कसौटी भक्त के लेता, जिंदगी को डुबा देता, मूर्तियों को तैरता, हरिचंद्र राजा को दो मन सोने को पत्नी बेचनी पड़ती, दरिद्री सुदामा को सोने की नगरी बना देता, खुद का बाप गया दशरथ वहां नहीं था और जटायु को मांडी देता, धनुर्धारी कर्ण को कुरुक्षेत्र में सुलवा देता, मुर्दे से चित्तानंद बाबा को खड़ा कर देता, खुद का भांजा कुरुक्षेत्र में मरवा देता अभिमन्यु, और उसके ही बेटे के गर्भ में जाकर रक्षा करता. या आपा जनाबाई को सुई के पास भेज देता, सुई का पानी बना देता, तुकाराम महाराज की गाथा पानी में डालकर भी ऊपर तैराता, 100 बरस का बुड्ढा बन जाता फिर भी तेरा नाम नहीं आता, नहीं तो 5 बरस का ध्रुवबाण उसको भक्ति प्रदान कर देता, कसौटी भक्तों के लिए था, चिंते को डुबा देता, मूर्ति को तैराता. जैसे मना दालन बाबा, बलि को जाना था वैकुंठ, लेकिन भेज दिया पाताल, हिरण्याक्ष हिरण्यकश्यप कोंबड़ी पीढ़ी, बलिशी घालोनी पाताली, संसार ऋषि मंडली, हनुमंत दिवटा महाबली, सेतु बांधोनी आप शिडी, रावण कुंभकर्ण केसी बळी, केळशी शिराची चेंडू फळी, न पय दार उघळ. त्याच्या मनात आलं तर चांगल्या चांगल्याचा धुवा उडून देतो. विभीषण लंकेत राहून बिघडला नाही, मंत्रा अयोध्येत राहून सुधरली नाही, राम उभे आयुष्यात असला नाही, कृष्ण कधी लढला नाही, 16 सहस्र नारी कृष्ण ब्रह्मचारी, खंडीवर अन्न काशी दुर्वास उपवाशी, पांडवांच्या घरी देव वनवास, आंधळ्याचे 100 कौरव, खलास पितामा भीष्म अर्जुन ब्रह्मचारी बाणाच्या शेवर, जटाई एकदा तुटून पडला मांडीवर, ज्याच्या दर्शनाने शबरी तरली, ज्याच्या पायाच्या स्पर्शाने दगडाची बाई झाली, ज्याच्या नावानं पूल तयार झाला, कोण होता तो? राम. पण त्याच्याही पोरान त्याच्यावर धनुष्य लावून दिलं, आपला काय करणार म्हणून नम्र झाला भूता, तिने कोणी लहानपण दे गा देवा, मुंगी साखरेचा रवा. बाबा दोनच लोक श्रीमंत झाले आतापर्यंत या भूतला, दोनच कोण कोण? दोनच लोक श्रीमंत झाले, लक्ष्मीच वाहन का गोबड? बरोबर, गोबड. गोबडाला दिवसा सूर्य दिसतो का? नाही दिसत नाही. इवन तर चले जाव, ज्याच्याकडे लक्ष्मी त्याला देव दिसतो का? जर असला तर माऊली सांगतात, जेत जेत संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली दान धनंजया विभूती माझी. हा, लक्ष्मी गेल्या राहत असं आल्याशिवाय, कारण लक्ष्मीची बहीण आळंदीला आली, लक्ष्मी ज्ञानवरायांनी सांगितलं म्हणजे हा बाई चले जाव, पिंपळाच्या झाडाखाली उभी होऊन जायची द्वारी सोन्याचा पिंपळ. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा, तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.